शरद पवारांच्या धक्का तंत्रानंतर हालचाली, शिवसेना प्लॅन बी तयार करणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या धक्का तंत्रासाठी ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीत आपल्याला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे असं म्हणणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने नंतरच्या काळात शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेची बोलणी सुरू केली. मात्र पुन्हा शरद पवार यांनी गुगली टाकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा संभ्रम दूर होईल अशी चर्चा होती. मात्र शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा झाली नाही. सत्ता स्थापनेबाबत तुम्ही भाजप आणि शिवसेनेला विचारा असं म्हणत शरद पवार यांनी खळबळ उडून दिली. त्यानंतर शिवसेना ही गोंधळात पडली आहे. त्यातून शिवसेनेनं प्लॅन बी तयार करावा अशी मागणी शिवसेना नेत्यांकडून करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेनं आता राष्ट्रवादी सोबत चर्चा करणं थांबून पुन्हा भाजप सोबत चर्चा करावी असा मतप्रवाह शिवसेनेत तयार होत आहे. शिवसेनेच्या एका आमदाराने पक्षाकडे अशी मागणी केली आहे, त्यामुळे शिवसेनेचा खरंच महायुटर्न घेत सत्ता स्थापनेसाठी भाजप पर्यायाचा विचार करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतल्या भेटीकडे महाराष्ट्राची नजर होती. राज्यात सरकार स्थापन होणार का, कधी होणार, कुणाचं होणार, शिवसेनेला साथ द्यायला काँग्रेस राष्ट्रवादी तयार आहेत का, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या भेटीनंतर मिळतील अशी अपेक्षा होती. पण सत्ता स्थापनेचा पेच सुटण्यापेक्षा अधिकच वाढला आहे. सोनिया गांधीच्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आमची फक्त राजकीय परिस्थिती विषयी आपसात चर्चा झाली आहे. कुठल्याही निर्णय किंवा चर्चेआधी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप अशा मित्र पक्षाबरोबर चर्चा आवश्यक आहे असं शरद पवार यांनी म्हटलं. शिवसेनेविषयी आमच्यात काही चर्चा झाली नाही असंही शरद पवार म्हणाले.